महाराष्ट्रातील सध्याची वादग्रस्त डान्सर गौतमी पाटील हिची संघर्षमय कहाणी आपण अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये बघितली आहेत आता आपण गौतमी पाटीलने दिलेल्या मुलाखतीबद्दलची ती माहिती बघितली होती ज्यात गौतमी पाटील म्हणाली होती की तिचे वडील हे दारुडे होते त्या आईला मारहाण करायचे त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला गौतमीच्या लहानपणी सोडून दिलं होतं गौतमी मोठी झाल्यावर तिने आई वडिलांसोबत एकत्र राहण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण वडील दारुडे असल्याने त्या आईला मारहाण करत त्यामुळे गौतमी आणि तिची आई पुन्हा वेगळे राहू लागले हे <ETITANij2> <ETITANij2> तिने तिच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं पण आता गौतमी पाटीलचे वडील स्वतः मीडियासमोर आले आहेत मी त्यांना सोडलं नाही तर त्यांनीच मला सोडलं असं गौतमी पाटीलचे वडील रवींद्र बाबूराव नेर पगारे पाटील यांनी मीडियासमोर म्हटलं आहे गौतमी पाटीलचे वडील रवींद्र बाबूराव नेर पगारे पाटील हे गौतमीच्या आईसोबतच्या कौटुंबिक वादावर असंही म्हणाले की जवळपास वीस वर्षांपासून मी त्यांच्यापासून वेगळा राहतोय मी पुण्यात नोकरीला होतो घर असलं की लहान मोठी भांडणं होतातच कौटुंबिक वादातून आम्ही विभक्त झालो मी बायकोला बोललो होतो की आपलं घर आहेत शेती आहेत पण ती म्हणाली की मी त्या घरात पाय ठेवणार नाही माझे आई वडील वारले भाऊ वारला आता मी एकटाच राहतोय पुढे गौतमी पाटीलला भेटण्याबद्दल तिचे वडील रवींद्र नेहर पगारे पाटील म्हणाले की मी पुण्यात असताना दारू प्यायचो त्यामुळे हे सर्व घडलं मला अपराधी वाटतं माझ्याकडून चूक झाली पण मी त्यांना सोडलं नव्हतं मी त्यांना सोडलं नाही त्यांनीच मला सोडलं त्यामुळे मी गावाकडे निघून आलो गौतमीने तिच्या स्वतःच्या हिमतीवर नाव मिळवलंय त्यामुळे मला तिचा अभिमान वाटतो आता माझं वय झालंय त्यामुळे माझ्या मुलीने मला मानसिक आधार द्यावा मी तिची भेट घेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत मला मुलगा नाही गौतमी माझी मुलगी आहे त्यामुळे तिने मला खर्चासाठी पैसे द्यावे असं म्हणत एक प्रकारे आता गौतमीने त्यांचा सांभाळ करावा अशी अपेक्षा गौतमीच्या वडिलांनी व्यक्त केली तर आता गौतमीचे यावर काय उत्तर असणार ते लवकरच समजेल गौतमीच्या लहानपणाबद्दल आठवण सांगत असताना गौतमीचे वडील खूप भाऊक झाले त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ते म्हणाले की गौतमीचे जन्माने नाव वैष्णवी पण शाळेच्या दाखल्यावर नाव गौतमी हेच आहेत गौतमी मला लहान असताना पप्पा म्हणायची मी गौतमीला गौतमी बेटा अशी हाक मारायचो गौतमी आणि माझी बायको माझ्याबरोबर नसल्याचं मला दुःख वाटतं गौतमी पुन्हा माझ्याबरोबर राहावी तिने मला पप्पा म्हणून हाक मारावी मी तिला भेटून तू माझी मुलगी आहे हे मी तिला सांगेन असं बोलत असताना गौतमीचे वडील रवींद्र पाटील हे ढसाढसा रडू लागले गौतमीच्या पाटील हे आडनाव लावण्यावरून सध्या खूप वाद होत आहेत मराठा समाजाच्या अनेक लोकांनी तिने हे नाव वापरू नये असं म्हटलंय पण यावर मात्र गौतमीच्या वडिलांनी गौतमीला सपोर्ट केलाय गौतमीचे वडील म्हणाले की तिला पाटील आडनाव लावू नको असं कुणी कसं म्हणू शकतं पाटील ते पाटीलच राहणार ती पाटील घराण्यातली आहे ती जात बदलू शकते का तुमचं कुळ असेल तेच राहणार ते कसं बदलेल त्यामुळे ती पाटील आहे आणि स्वतःला पाटीलच म्हणेल असं गौतमीचे वडील म्हणाले आहेत यासोबतच पुढे गौतमीच्या वडिलांनी टीका करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देत ते गौतमीला म्हणाले आहे की तू चांगली आहेस लोक बोलत राहतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नको आणि चांगलं काम कर असा सल्ला गौतमीच्या वडिलांनी गौतमीला दिलाय तर आता गौतमीच्या वडिलांनी तिला सपोर्ट करत तिच्याकडे मानसिक आणि आर्थिक आधाराची मागणी केली त्यामुळेच आता प्रसिद्धीच्या शिखरावर असणारी गौतमी पाटील त्यांची ही मागणी मान्य करणार का याकडे सर्वांचे लक्ष आहेत